वेलकम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मानसशास्त्र इयत्ता बारावी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक दोन सुरुवात करत आहोत आपण प्रकरणाचं नाव आहे बुद्धिमत्ता या प्रकरणामध्ये एकूण सहा उपघटक आहेत आणि त्यातही उपघटक आहेत पहिला घटक आहे उपघटक प्रस्तावना दोन बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन तीन बुद्धिमत्तेचे मापन यात दोन उपघटक आहेत बुद्धिमापनाचा इतिहास बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना नंतर चौथा उपघटक आहे बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रकार पाचवा उपघटक आहे बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयुक्तता आणि सहावा उपघटक आहे बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह त्यात तीन उपघटक आहेत सामाजिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता कृत्रिम बुद्धिमत्ता या सहा उपघटकांचा आपण या प्रकरणात अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला उपघटक आपण प्रस्तावना घेतलेला आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये चला तर पाहूया बुद्धिमत्ता या प्रकरणाची प्रेस्तावना का अभ्यासायची आहे किंवा हे प्रकरण का अभ्यासायचे ते पाहू अध्ययन उद्दिष्टे म्हणजे या प्रकरणाच्या अभ्यासाची उद्दिष्टे अध्ययनाची अभ्यासाची उद्दिष्टे एक बुद्धिमत्ता विषयक विविध दृष्टिकोन सारांशिक करणे व त्याचे वर्णन करणे बुद्धिमत्ता या विषयाबाबतचे वेगवेगळे दृष्टिकोन या पाठात आपण अभ्यासणार आहोत त्याचं वर्णन करणार दोन बुद्धिमापनाचा इतिहास समजून घेणे बुद्धिमापनाचा मागचा इतिहास आपल्याला समजला पाहिजे बुद्धिमापनाशी संबंधित विविध संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेणे आणि ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत बुद्धिमापनाच्या त्या प्रात्यक्षिकाद्वारे आपल्याला समजून घ्यायच्यात तीन बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकारात वर्गीकरण करणे मग बुद्धिमापनाच्या ज्या टेस्ट आहेत चाचण्या आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचं वर्गीकरण करायचं आणि प्रत्येक प्रकाराचे फायदे व तोटे समजून घ्यायचे मग त्यातल्या कोणत्या फायदे आहेत त्यात तोटे कोणते आहेत ते, 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 ते समजून घ्यायचं चा। चार बुद्धिमत्ता चाचण्यांचे विविध क्षेत्रातील उपयोग समजून घेणे की बुद्धिमत्तेच्या ज्या चाचण्या आहेत टेस्ट आहेत त्याच्या वेगवेगळ्या क्षेत्र जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्याचा उपयोग होतो तो समजून घ्यायचा आहे आणि पाचवं उद्दिष्ट आहे बुद्धिमत्तेतील सामाजिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन संकल्पनांचे मूल्यमापन करणे या बुद्धिमत्तेच्या विभागामध्ये सामाजिक भावनिक आणि कृत्रिम या तीन नवीन संकल्पना आहेत तर समजून पण घ्यायच्या आहेत त्याचं मूल्यमापन करायचं आहे आणि त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणून घ्यायचं दैनंद माणसाच्या दैनंदिन दररोजच्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे त्याचं हे पण आपल्याला या प्रकरणात समजून घ्यायचं आहे चला तर पाहूया आता आपण प्रस्तावना पाहूया प्रकरणाची दुसऱ्या प्रकरणातील पहिला उपघटक प्रस्तावना तुम्हाला एक खूप सारे पैसे दोन शारीरिक सौंदर्य आणि तीन बुद्धिमत्ता या तीन पर्यायांपैकी केवळ एका पर्यायाची निवड करण्यास सांगितले असता तुम्ही कोणत्या एका पर्यायाची निवड कराल का करा बरं विचार यावर की तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत खूप पैसे नंतर शरीराची सौंदर्यता खूप सौंदर्य शरीर सौंदर्य दिले आणि बुद्धिमत्ता दिली यापैकी तुम्ही काय घ्याल तुम्ही कोणता पर्याय निवडाल आणि का निवडाल तर पहा बरं खूप सारे पैसे मिळवले तर ते पैसे कधीतरी संपू शकतात शारीरिक सौंदर्य हे निसर्गाने परमेश्वराने काय असं म्हणूया आपण निसर्गाने दिलेलं किंवा नैसर्गिक गोष्ट आहे ही पण बुद्धिमत्ता मात्र कमावता येते आणि बुद्धिमत्ता जर असेल तर पैसे कमावता येऊ शकतात आणि शरीर सौंदर्यने कमावता येणार पण आकर्षकता वाढवता येऊ शकते मग आता पहा बरं तुमच्यापैकी बहुतांश व्यक्ती बहुधा बुद्धिमत्ता या पर्यायाची निवड करतील कारण परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळतं विविध स्पर्धात सहभागी होण्यासाठी निर्णय घेण्यासाठी नोकरी आणि पैसा मिळवण्यासाठी आणि अशा अनेक बाबींसाठी बुद्धिमत्ता आवश्यक आहे बुद्धिमत्तेच्या आधारावर बाकी सर्व बाबी मिळवता येऊ शकतात म्हणून नक्कीच तुम्ही बुद्धिमत्ता या पर्यायाची निवड कराल माणसशास्त्रज्ञ मानवाच्या या पैलूबाबत काय म्हणतात ते आता पाहू आता या बुद्धिमत्तेच्या संदर्भात मान मानसशास्त्रज्ञांचं मत काय आहे ते काय म्हणतात ते आपण अभ्यासणार आहोत मानव हा त्याच्याजवळ असणाऱ्या उच्चतम उच्चतम म्हणजे जास्तीत जास्त मॅक्झिमम आणि अद्वितीय बुद्धिमत्तेमुळे सर्वश्रेष्ठ ठरला आहे मानव सर्व सजीव प्राण्यांमध्ये इतर सजीव प्राण्यांच्या श्रेष्ठ आहे कारण तो इतरांच्यापेक्षा वेगळा आहे त्याला बुद्धिमत्ता आहे तो बोलू शकतो सामाजिक प्राणी आहे आणि त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे म्हणून हा अद्वितीय त्याच्यासारखा कोणीच नाही आहे आणि त्याच्याकडे अद्वितीय अशी बुद्धिमत्तामुळे सर्वश्रेष्ठ आहे मानवाने त्याच्याजवळ असणाऱ्या बुद्धिमत्तेच्या देणगीवर प्रगतीची नवनवीन क्षेत्रे काबीज केली आहेत आणि ही बुद्धिमत्ता आहे माणसाकडे म्हणूनच त्याने आपल्या जीवनाची उत्क्रांती केली किंवा जीवन प्रगत केलेलं आहे आणि जीवनाची जेवढी जेवढी क्षेत्र आहे तिथे तिथे ती काबीज केलेली आहेत त्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आता तुम्हाला कृती करण्यासाठी दिलेली आहे क्रमांक एक पुढील विधाने वाचा आणि ती बुद्धिमत्तेविषयीची तथ्ये आहेत की केवळ समज आहे ते ठरवा तथ्य म्हणजे सत्य आहेत की खोट आहे समज म्हणजे केवळ खोट आहे ते तुम्ही ठरवायचं आहे क्रमांक एक बुद्धिमत्ता हा असा गुण आहे जो जन्मजात असतो इथे पण विचार करा बरं हे एक तथ्य आहे की समज आहे खरं तर बुद्धिमत्ता हा गुण जन्मजात असू शकतो पण त्यात वाढ करता येऊ शकते म्हणजे जन्मजात नाहीये बुद्धिमत्ता हा गुण वाढवता येऊ शकतो दोन जे विद्यार्थी बुद्धिमान असतात त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात हे पण सत्य आहे तीन ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी गुण मिळतात त्यांना बुद्धिमत्ता कमी असते हे मात्र सांगता येत नाही हे समज आहे यात काही तथ्य नाही म्हणजे चूक ठरतं हे विधान चार जे लोक बुद्धिमान असतात ते अतिशय चुंचुनीत असतात हे पण सांगता येत नाही बुद्धिमान असणारे चुंचुणीत असतीलच आस असं सांगता येत नाही पाच बुद्धिमान लोक त्यांच्या संभाषणाने कोणालाही प्रभावित करू शकतात इथे पण शंका आहेस कोणाला नाही का काही ना करू शकतात प्रभावित बुद्धिमत्ता असेल म्हणजे त्यांच्याकडे संभाषणाची कला असेल असं पण सांगता येत नाही आता पहा वरील चौकटीतील विधाने वाचून तुम्ही बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात केली असेल आता ते विधानं वाचली आपण मग बुद्धिमत्तेचं स्वरूप काय याचा विचार आपल्या मनात आला बुद्धिमत्तेचे प्रत्यक्षात स्वरूप कसे आहे याचा या प्रकरणात उलगडा करण्यात आला आहे मग बुद्धिमत्ता नेमकं काय का आहे प्रत्यक्षात त्याचं स्वरूप कसं आहे हे आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत जगाला समजून घेण्यासाठी तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी तर्कनिष्ठ विवेकबुद्धीने रॅशनल अशा पद्धतीने विचार करण्यासाठी आणि आव्हानांना सामोरे जाताना उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय म्हणजे जगाला समजून घ्यायचं तर्कबुद्धीने विचार करायचा आव्हानांना सामोरं जाताना उपलब्ध संसाधनांचा उपयोग करून घ्यायचा त्यावेळेला वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता विविध मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या दृष्टिकोनानुसार बुद्धिमत्तेच्या निरनिराळ्या व्याख्या दिल्या आहेत आता हे आपण सामान्य पद्धतीने बुद्धिमत्ता म्हणजे काय विचार केला आता मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनानुसार काय व्याख्या केलेल्या आहेत त्या पाहूया महत्त्वाच्या आहेत त्या पाठ करायच्या बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या पुढीलप्रमाणे आहेत त्यातली पहिली व्याख्या आहे लेविस स्टर्मन यांच्यामध्ये हे मानसशास्त्रज्ञांची नावासह व्याख्या पाठ करायची आहे ते काय म्हणतात अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय अमूर्त हा शब्द समजून घ्या अमूर्त म्हणजे मूर्त म्हणजे दृश्य अमूर्त म्हणजे अदृश्य पहा माणसाच्या मनातले जे विचार असतात ते अदृश्य पातळीवर असतात म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता त्याला बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे लेविस यांनी दुसरे मानसशास्त्रज्ञ आहेत डेव्हिड वेशलर मते डेव्हिड वेशलर ही पण व्याख्या पाठ करा काय म्हणतात ते सहेतू कृती करण्याची तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय पुन्हा एकदा पाहूया त्यांनी कोणकोणते मुद्दे सांगितलेले आहेत डेव्हिड वेशलर काय म्हणतात सहेतू कृती कर हेतू हेतूपूर्वक कृती करायची नाही तर कृती करण्याची नंतर तर्कशुद्ध विचार विवेक बुद्धीने विचार करण्याची क्षमता आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची क्षमता व्यक्तीशी परिस्थितीशी सगळ्या बाबींशी जुळवून एडजस्टमेंट करण्याची व्यक्तीची सर्वंकष सगळ्या प्रकारची जी प्रकार क्षमता आहे त्याची कॅपॅसिटी आहे त्याला बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे अशा प्रकारे या दोन्ही व्याख्या तुम्ही पाठ करायच्या आहेत पहिली व्याख्या आहे लेविस टर्मन आणि दुसरी व्याख्या आहे डेव्हिड वेशलर ह्या व्याख्या पाठ करा परीक्षेला हे नेहमी येतात धन्यवाद या प्रकरणातला पुढील टॉपिक आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणार आहोत इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जा आणि वेगवेगळे व्हिडिओ लेक्चर पहा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा